माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माझे स्वतःचे माझ्या कुटुंबाचे आणि सबंध मोहनावती नगरवासियांचे काळजीवाहू सरकार आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब या निमित्तानं जे कथाकथन या ठिकाणी होणार आहे त्या कथाकथनांसाठी कथाकार म्हणून नांदेडून उपस्थित असलेले आमचे दादा माननीय दिगंबर कदम सर, त्याचबरोबर आमच्या ताई स्वातीताई कानेकर, दुसऱ्या अनुपमा बन आणि आमचे जिगरी दोस्त रामभाऊ तरटे. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला मायबोली मराठी परिषद मुखेड, आमचे दादा अध्यक्ष प्रकाश पवार, सचिव साधनाताई, आमचे माऊली ज्ञानोबा जोगदंड सर आणि माझे सर्व मायबोलीचे सर्व सांगाती, माझे जिवाळ्याचे सर्व आप्त नातेवाईक, मित्र, सहकारी, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय संदीप गेटगेवार सर, तसेच माझे सहकारी सर्व, अधिक मला वेळ फार कमी मिळालेला आहे त्याच्यामुळे मी अधिक नावं घेत नाही, मला सर्वजण माफ करतील. या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलात, वेळ खूप झालेला आहे, आम्ही थोडक्यात या ठिकाणी व्यक्त होतो आहे. हा कार्यक्रम याचा उद्देश कार्यक्रमाचा या ठिकाणी डुमने सरांनी सांगितला प्रास्ताविकामध्ये की मला पुरस्कार मिळालेला होता आणि योग वाढदिवसाचा साधला आणि गाणं आठवलं मला या सगळ्या कार्यक्रमाला सामोरं जाताना. त्याची ओळ अशी आहे गाण्याची की जिसे डरते थे वही बात हो गई. मला अशा कार्यक्रमाला सामोरं जाताना मला खूप अवघडल्यासारखं होतं. दुसरी गोष्ट, माझा परिचय वगैरे करून देत असताना आणि माझ्या मान सन्मानपत्रामध्ये एक वाक्य असं आहे की प्रसिद्धीपासून खूप दूर, असं एक वाक्य आलेलं आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माय मराठीतल्या मोठ्या मोठ्या वाहिन्या, त्या वाहिन्यांनी मला प्रसिद्धी दिलेली आहे. मराठीतल्या मोठ्या आणि चांगल्या वृत्तपत्रांनी माझ्या कामाची दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळं प्रसिद्धी मला इतकी प्रसिद्धी मिळालेली आहे की रामभाऊ तरटेसारखे, हरिभाऊ दुतमलसारखे, योगेश लाटकरसारखे, सतीशसारखे असे इतके पत्रकार मित्र माझ्यावर जीव कुरवंडून टाकतात आणि त्याच्यामुळं मला त्यांनी इतकी प्रसिद्धी दिलेली आहे, इतकी प्रसिद्धी दिलेली आहे की मला त्या प्रसिद्धीचा आता कंटाळा सुद्धा आलेला आहे. मित्र, आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेबांनी माझ्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केल्यात त्या भावनांचा मी आदर करतो आणि त्यांनी त्यांचं एक नेहमीचं वाक्य असतं की पुरस्काराबरोबर जबाबदारीसुद्धा येते, सन्मानाबरोबर जबाबदारीसुद्धा येते आणि मी ती जबाबदारी शक्यतो सातत्यानं पाळण्याचा प्रयत्न करत असतो, ती जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात मी किती टक्के यशस्वी होतो मला माहिती नाही. माझ्या शिक्षकी कामामुळं, शाळेतल्या काही उचापतींमुळं मला काही पुरस्कार जरूर मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मागच्या मार्च महिन्यामध्ये मिळालेला झी टी व्हीचा तो पुरस्कार होता. मी पुरस्कार मिळाल्याच्या नंतर मी खूप विचार केला आणि माझी निवड कशासाठी झाली असेल, कारण आत्ताच डॉक्टर दिलीप पुंडे साहेब असं म्हणाले की माणसानं अशा एका विशिष्ट टप्प्यावरती सिंहावलोकन करावं.
हा मला वैयक्तिक साहेबांनी दिलेला सल्ला होता. मी शिवावलोकन असं मी स्वतः घेईन आणि मी नक्कीच मागं वळून पाहतो. त्यावेळी मला असं वाटतं की मी मुलांना शाळेतल्या मुलांना पुस्तकातलं फारसं काही शिकवलंच नाही. पुस्तक मुलं शिकतील, मुलं वाचतील, कारण माझ्या विषयामध्ये कथा कविता याचा भरणा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. कवितेपर्यंत जायचं कसं, कवितेचा आस्वाद घ्यायचा कसा, कवितेचा आनंद घ्यायचा कसा, आणि पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा मार्कासाठी वापर नाही झाला तरी चालेल, पण जीवन जगण्यासाठी त्याचा नक्कीच वापर व्हायला पाहिजे. याच्यासाठी मी मुलांना अधिक उद्युक्त करतो. म्हणजे पुस्तकामध्ये वाचलं आणि सोडून दिलं, मार्क मिळाले म्हणजे सुरू सोडून दिलं असं नाही, तर पुस्तकामध्ये सांगितलेल्या गोष्टी जन्मभर त्याचा उपयोग असतो आणि त्याचा उपयोग जन्मभर करावं हाच पाठ्यपुस्तकाचा उद्देश असतो. आणि म्हणून मी असं म्हणतो की एका शायरानं असं म्हटलेलं आहे की धूप में निकलो घटाओं में नहाकर देखो, धूप में निकलो घटाओं में नहाकर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो. जिंदगी में किताबों में जिंदगी है, लेकिन किताबों के पार भी बहुत बड़ी जिंदगी है, उस जिंदगी को हमें देखना है. आणि म्हणून माझं काम पुस्तकांच्या पलीकडे मुलांना घेऊन जाणं आणि त्याचं प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये ज्याला लाईफ स्किल असं म्हटलं गेलेलं आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणामध्ये लाईफ स्किलला खूप मोठं, जीवन शिक्षणाला खूप मोठं महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की मी काही करू शकलो असेल तर थोडंफार 2%, 4%, 5% मी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण साहेब जवळपास 85%, 90% तसंच शिल्लक आहे. मी सेवानिवृत्त 3 वर्षाच्या नंतर मी सेवानिवृत्त होईन, त्यावेळेस माझं काम जास्तीत जास्त आणखीन 1-2% जास्तीत जास्त वाढू शकतं, याच्या पलीकडे वाढू शकत नाही. शिक्षक होण्यासाठी मला 17 जन्म जरी मिळाले तरी माझ्यासाठी ते कमीच आहेत. 3 वर्षाच्या नंतर मी सेवानिवृत्त होणार आहे. मला इतकी धाकधूक वाटते की 3 वर्षाच्या नंतर मी त्या शाळेमध्ये कधीतरी जाईल ज्या शाळेमध्ये मी अध्यापन केलं, पण ज्या अधिकारानं मी वर्गामध्ये जात होतो, ज्या अधिकारानं मी फळ्यावरती लिहित होतो, ज्या अधिकारानं मी मुलांशी गप्पा मारत होतो, तो अधिकार मला असणार नाही. और हे गाणं मला त्याही वेळेस आठवणार आहे की जिसे डरते थे वही बात हो गई, त्याही वेळेस ती भीती असणारच आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. माझा धर्म मी स्वतः असा नेहमी मानत आलेलो आहे. मला जसं आठवतं तसं मी जे काही केलंय तर माझा धर्म आहे उगवणं. कुठेही फेका, मातीत फेका, उकंड्यावर फेका, खडकावर फेका, दगडावर फेका, उगवणं हा माझा धर्म आहे, जगणं हा माझा धर्म आहे, जागणं हा माझा धर्म आहे आणि जागवणं हा माझा धर्म आहे असं मानणारा मी एक साधा शिक्षक आहे. मित्रो, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, वेळ अत्यंत कमी आहे आणि मला नेहमी नेहमी असं वाटत राहतं की माझ्या एकूण वागण्यामुळं या विश्वामध्ये, जगामध्ये, घरा गावात, घरात, आणखी कुठेही कोणाला जर त्रास होत असेल आणि त्याच्या तोंडून असा जर शब्द निघत असेल की तुम्ही जन्मण्याच्या आधी हे जग फार सुंदर होतं असं जर मला उद्देशून कोणी म्हणत असेल, त्याच्या इतकी मोठी शिक्षा माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही असणार नाही. आणि म्हणून एवढ्या एका गोष्टीसाठी मला त्या शिक्षेपासून वाचण्यासाठी माझी धडपड असते, याच्या पलीकडे मी काहीही करत नाही. पुरस्कार
मिळतात, कसे मिळतात, काय नाही ते रामभाऊला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्या पुरस्काराचं गमक काय असतं तेही माहिती आहे. मला याच्या माध्यमातून मला हे सांगायचं नाही की मी पुरस्कारासाठी कधी कुणासाठी शिफारस तर जाऊच द्या की माझे सहकारी मित्रसुद्धा मला सांगतील की तुमच्यासाठी फलाण्या माणसानं मला फोन केलेला होता. ABP माझाचा टी व्ही मागच्या 13 वर्षापूर्वी त्यांना फोन करून तो शोधत आला आणि त्या एका बातमीमुळं डॉक्टर JP नायकाच्या नावानं असलेला तो पुरस्कार मला मिळाला. डॉक्टर JP नायकाचं नाव पुरस्काराच्या निमित्तानं माझ्यासाठी लाभलं. मला असं वाटतं एका सौभाग्यवतीला कुंकू जे तिचं आहे त्या कुंकवाचं सौभाग्य जे आहे ते डॉक्टर JP नाईक या नावाचं सौभाग्य मला लाभलेलं आहे असं मला नेहमी वाटत असतं. कारण डॉक्टर JP नाईक हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. आज ज्या अंगणवाड्या दिसतात शैक्षणिक या देशाचे ते शिक्षण सचिव होते. त्यांनी अंगणवाडीची संकल्पना राबवली आणि आज देशभर अंगणवाड्या आहेत. असा फार मोठा माणूस की ज्यांनी इतका मोठा त्याग केला. त्यांच्या पत्नी शिक्षण संचालिका होत्या चित्रा नाही. या दोघांनी गारगोटीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मौनी विद्यापीठ स्थापन केलं. अगदी अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळं शिक्षण एकाच ठिकाणी मिळावं असं मौनी विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं. तर या दाम्पत्याचा त्याग सांगतो तुम्हाला एका ओळीमध्ये. या दोघांनी या आपल्या सेवेमध्ये विद्यापीठाच्या उभारणीमध्ये थोडाही अडथळा होऊ नये म्हणून या दोघांनी आपल्याला मूलबाळ जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही, जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही. असा उंचीचा माणूस त्याच्या नावाचा स्पर्श मला झाला. जगण्यासाठी काय पाहिजे माणसाला आणखीन. आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की मला किती वर्ष जरी आयुष्य मिळालं, 100 वर्ष कोणी किती म्हणते वर्ष, पण या गोष्टीला काही अर्थ नाही. की जेव्हा आदेश येतो तेव्हा सगळ्याला जावंच लागतं. कोणी असो, मी चुकला नाही, कोणी चुकलेलं नाही. पण आज 55 वर्ष मला झालेली आहेत. उमर 55 की और दिल 55 का. कदाचित 100 वर्षाचं आयुष्य मिळालं तर त्याही वेळेस माझ्या मनामध्ये असलेलं एक मूल तो कायम माझ्यासमोर माझ्यामध्ये जागा असणार आहे. उमर मेरी 55 की रहने वाली है आणि त्याच्यासाठी हे जगणं आहे. साहेबांनी म्हटलं की नास्तिक आस्तिक वगैरे वगैरे या गोष्टी मी कधी कधी बोलतो त्याच्यामधून साहेबाला हे जाणवतं की हा माणूस साहेबांनी सांगितलं नाही म्हटलं नाही बरं काय मला नास्तिक म्हटलेलं नाही पण मला जाणवतं ते मला नास्तिक समजतातच. साहेब मी असं समजतो की मी या कुळातला आहे की यहां से मस्जिद बहुत दूर है, यहां से मस्जिद बहुत दूर है, चलो किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. मला एवढं कळतं मी या कुळाचा माणूस आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मायबोलीनं मित्रांनी आपल्यासारख्या अनेकांनी जे मला प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमानं मी एकदम भारावून गेलेलो आहे. आणि तुमच्या प्रेमाचा उत्तराई होणं कधीही शक्य नाही. त्याच्यामुळं आभार तर मानतच नाही. या फेट्याच्या रूपानं हे सगळे आभार डोक्यावर आहेत माझ्या, ते तसेच राहतील. आणि तुम्ही सगळेजण आलात, कोण कोण कुठून कुठून कसं कसं आलेलं आहे मला सगळं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं तुमचे आभार मानत नाही. तुम्ही माझ्यासोबत आहात, असेच सोबत राहा एवढीच विनंती करतो. या सगळ्या कार्यामध्ये माझी पत्नी, माझे लेकरं, माझे आई वडील, मला ज्या गुरुजींनी घडवलं ते सगळे गुरुजी, या सर्वांची आठवण मला इथं प्रकर्षानं होते. आणि म्हणून सर्व आप्तस्वकीयांचे सर्वांचे मी या पुढं या निमित्तानं आभार मानतो. माफ करा, मी त्यांना सोबत आहे असं समजतो. धन्यवाद.